पाणीपुरवठा करणारा शहापूर तालुका आणि त्यामधलं हे भातसा धरणाचा धरण. या भातसा धरणातून मुंबईला जो पाणी पुरवठा होतो त्यापैकी 70% पाणी पुरवठा या धरणातून होतो आणि उर्वरित 30% पाणी हे सिंचनासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. भिवंडी, शहापूर, कल्याण या तिन्ही तालुक्यातून हा कालवा या ठिकाणी जातोय. 1982 सालची निर्मिती या कालव्याची आहे. 67 किलोमीटरचा कालवा, परंतु प्रत्यक्षात 33 किलोमीटरचा काम या कालव्याचं या ठिकाणी झालेलं आहे. साधारणतः 36 ते 38 वर्षे या कालव्याला झाली, त्यामुळे त्या ठिकाणचे खेकडे, उंदीर, घुशी यामुळे तो संपूर्ण कालवा नादुरुस्त झालेला आहे. कालवा पाणी सुरू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी कालवा साफ करायला लागतो, साफसफाई करायला लागते. त्यासाठी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने पोकलेन त्या कालव्यामधून फिरवले जातात, त्यामुळे पूर्णपणे लाईनिंग त्या ठिकाणी उकडली गेलेली आहे आणि दरवर्षी 2-4 वेळेस त्या ठिकाणी तो कालवा फुटतो आणि आमच्या शेतकऱ्यांची शेती त्या ठिकाणी नापीक होऊन जाते, नुकसान होते. आणि म्हणून या कालव्याचं पूर्ण पाझर त्या ठिकाणी जातो, म्हणून जे पाणी त्या कालव्यातून जातंय त्यापैकी 50%च्या अधिकचं पाणी हे निघून जातं, त्यामुळे त्या ठिकाणी जमीन नापीक झालेली आहे. आणि प्रामुख्याने या ठिकाणी माझा हा प्रश्न आहे की हा कालवा आपण नव्याने म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी लाईनिंग करणार का, कारण दुरुस्ती करून त्या ठिकाणी काय होणार नाही, पुन्हा लाईनिंग त्या ठिकाणी करायला लागेल आणि म्हणून ते नवीन तो कालवा त्या ठिकाणी करणार का. त्याचबरोबर जो